जे ॲथलीट्स आहेत मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे सर्व बॉईज गर्ल्स स्टाफ मेंबर्स, मी सर्वांचे इथं स्वागत करीत आहे. थोड्याच वेळानंतर फ्लॅग ऑफ करून आपण मॅरेथॉनची सुरुवात करणार आहोत. मॅरेथॉन हे इथून सुरू होईल, त्याचा रूट सर्वांना पाठवलेला आहे, तरी मी सांगतो इथून फर्स्ट राईड, त्यानंतर गर्ल्स हॉस्टेलचा जो चौक आहे तिथनं गेस्ट हाऊस, त्या चौकातनं लेफ्ट साईड 5 बंगला त्या रूटनं, आणि तिथनं डिस्टन्सची जी बिल्डिंग आहे डिस्टन्स लर्निंगची, तिथून जे क्रीडा स्पोर्ट्स डिपार्टमेंटचा रोड आहे खाली जो जातो आहे तिथनं आपल्याला जायचं आहे, आणि मग क्रिकेट ग्राउंडच्या लेफ्ट साईडनं आरो प्लांट वॉटर प्लांट आहे, तिथनं ते तिथून मग स्पोर्ट्स डिपार्टमेंटनं लेफ्ट साईड 8 नंबर गेट जो आहे, आपल्याला फक्त एक फन एन्जॉय करण्यासाठी आपल्याला ते रन अँड वॉक करायचं आहे, आणि जिथं खूप स्पेन होत आहे तर तिथं तुम्ही वॉक करा, पण पॉसिबली कम्प्लीट करायचं सगळ्यांनी प्रयत्न करा. स्टाफ मेंबर पण आपले इथं आहेत, तेही आपल्याबरोबर जे पळालेले असेल त्यांना नाही, जे नाही पळालेले आणि पहिल्यांदाच आपण भाग घेतो अशांना, आणि नंतर मग हळूहळू स्पेस वाढवायची, पण एंडला सेम पेसनी पळालात तर तुम्ही टायर्ड नाही होणार आणि तुमची रेस पूर्ण होईल. जसं तुम्हाला नंतर लक्षात येईल की आपण अजून चांगलं पळू शकतोय तसं तुमचं मग स्पीड वाढवा, पण सुरुवात ही नेहमी लो पेसवर करायची, अगदी हळू करा, आणि कारण आपल्याला थोडा जोश असतो आपण एकदम कराट जातो किंवा आपले मित्र जातात किंवा कोणीतरी जातं पुढे म्हणून आपण बाय मॉप आपण पळायला लागतो जोरात, तसं पळू नका, म्हणजे मग तुम्हाला पायात गोळा येणार नाही. आणि जिथे कुठे पाणी असेल, वॉटर स्टेशन असेल, तर तिथे पाणी नक्की प्यायचं, अर्थात तो ग्लास तिथंच टाका, कचऱ्यात जास्त पुढे जाऊन टाकू नका नाही तर कचरा होईल. या पद्धतीनं जर तुम्ही पळाला तर तुम्हाला इंजुरी वगैरे होणार नाही किंवा तुम्ही ती रेस आज पूर्ण करू शकाल. अतिशय एक सुंदर इनिशिएटिव्ह घेतलेली आहे माईक. यासोबत आता मॅडमने काही सूचना केल्या, त्याही अतिशय महत्त्वाच्या सूचना आहेत, आणि जेव्हा आपण रन करतो मॅडमने सांगितले सर्वांना स्लो जेवढं घेता तेवढं त्याबद्दल घ्या, जेणेकरून आपली बॉडी वॉर्म होईल, आणि त्यानंतर आपला जो काही रेग्युलर जो काही पेस आहे त्या पद्धतीनं आपण जर पुढे गेलो तर निश्चितच आपल्याला जे काही इंजुरी असेल किंवा आपल्याला टायर्डनेस होणार नाही.